लोकमान्य टिळकांच्या शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नवी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत स्वराज्य आत्मनिर्भर भारत तक या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजित करण्यात आला आहे या वेबिनारमध्ये देशभरातील विविध वक्ते सहभागी झाले आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या वेबिनारमध्ये आपले विचार मांडले लोकमान्य टिळकांचे विचार शंभर वर्षानंतरही प्रासंगिक आहेत कारण त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला भारतीय चेहरा दिला टिळक भारतीय जनमानसाला खऱ्या अर्थानं समजणारे नेते होते स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे या महामंत्राने त्यांनी देशाला कायमस्वरूपी तेज आणि अस्मितेची वाट दाखवली लोकमान्य टिळक बहुआयामी व्यक्तिमत्व होते एकाच वेळी स्वातंत्र्याच्या संग्रामात पूर्ण झोकून देऊन लढत होते त्याचवेळी गोहत्येविरोधात आंदोलनही करत होते वंगभंग नेतृत्व करताना आणि गणेशोत्सवातून जनसागर करत होते स्वराज्य आणि स्वदेशीचा प्रचार करत असताना गीतेचा कर्मयोगही त्यांनी उलगडून सांगितला अशा टिळकांना समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या विचारांचं गहन अध्ययन करावं लागेल असं अमित शाह म्हणाले यही बताता है कि वो कितने दूरदर्शी नेता थे। भारत को समझने वाला भारतीय जनमानस को समझने वाला और भारतीय संस्कृति के आधार पर भारत की आजादी की और भारत की विकास की नींव कैसे रखी जा सकती है उसका दिशा देने वाला एक व्यक्तित्व तो था टिड़का ने कभी ही स्वदेशी और भाषा का सोडली नहीं संस्कृति हाच है आणि खरा राष्ट्रवाद भूतकाळातल्या गौरवशाली पायावर उभा राहू शकतो हा विचार त्यांनी जगाला दिला भारतात विखुरलेल्या आणि जातीपातींमध्ये विभागलेल्या समाजाला त्यांनी एकत्र आणलं सर्व जातीपातींचे पुढारी म्हणून ते लोकप्रिय झाले होते ईश्वर जर अस्पृश्यता मानत असेल तर अशा ईश्वराला मी मानत नाही असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं होतं बहुत बडा काम किया 1918 मे में दलित जाति के सम्मेलन में तिलक महाराज ने कहा यदि ईश्वर अस्पृश्यता को सहन करता है तो मैं ऐसे ईश्वर को सहन नहीं करता हूं ईश्वर के ये स्वरूप को स्वीकारने के लिए मैं तैयार नहीं हूं 1918 में इस प्रकार की बात करना ये कोई साहसी व्यक्तित्व ही कर सकता है और इसका कमिटमेंट हर मानवी समान है हर मानवी के अंदर ईश्वर का वास है इसके प्रति एक अद्भुत कमिटमेंट के वाक्य सकता है शिक्षक क्षेत्रातही टिळकांनी मोठं काम केलं शिक्षण संस्था उभारून त्यातून राष्ट्रीय शिक्षण दिलं कामगारांच्या चळवळीचं नेतृत्व केलं पैसा फंड संस्थेच्या माध्यमातून स्वदेशी व्यापाराचा विचार रुजवला लोकमान्य टिळकांचं कार्य समजून घेण्यासाठी आजच्या पिढीनं त्यांच्या विचारांचं अध्ययन करावं असं अमित शाह यावेळी म्हणाले मरण प्रत्येकाच्याच आयुष्यात येतं मात्र का, काही लोकांचं कर्तृत्व इतकं अफाट असतं की त्यांचं मरण हे त्यांचं आयुष्यभरासाठीचं स्मरण ठरतं लोकमान्य हे असेच युगपुरुष होते असंही अमित शाह यांनी सांगितलं भाजपा उपाध्यक्ष आणि या वेबिनारचे संयोजक विनय सहस्त्रबुद्धे यांनी या वेबिनारमागची भूमिका यावेळी मांडली केंद्र सरकारनं परवाच जाहीर केलेलं नवशैक्षणिक शैक्षणिक धोरण लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रीय शिक्षण या विचाराला अनुसरूनच आहे असं ते म्हणाले आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी स्वच भान असणं आवश्यक आहे हेच टिळकांच्या विचारांचं सार आहे असं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळकांना अभिवादन केलं आहे त्यांची बुद्धिमत्ता धैर्य न्यायाचा विचार आणि स्वराज्याची कल्पना आजही सर्वांना प्रेरणादायी आहे असं त्यांनी म्हटलं आहे राज्यातही कोविडच्या नियमांचं पालन करत विधानभवन परिसरात लोकमान्य टिळकांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे नागपुरातल्या गांधीसागर तलावाजवळील लोकमान्यच्या पुतळ्याला युवा चेतना मंच आणि विविध संस्थांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून उभारलेली लोकचळवळ आणि त्यांचे राष्ट्रभक्तीचे विचार आपल्या सर्वांना देशासाठी काम करण्याची सदैव प्रेरणा देत राहतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकमान्य टिळकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे